शिरोळ तालुक्यातील ऊस आमच्या कारखान्यालाच पाठवा, कल्लापन्ना आवाडे। यंदा शिरोळ तालुक्यात ऊस चांगला पिकला आहे। शिरोळसह तालुक्याचा ऊस आमच्या जवाहर साखर कारखान्याला आला पाहिजे असं ऊस उत्पादकांना आवाहन माजी खासदार कल्लापन्ना आवाडे यांनी केलं। प्रमोद लडगे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिरोळातील कल्लापन्ना आवाडे विकास सेवा सोसायटीने ऊस तोडणी यंत्र तरुण शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करून दिलं आहे आणि जवाहर साखर कारखान्याने कोट सव्वा कोट कर्जाला हमी दिली। हे यंत्र खरेदी केल्यानंतर आज शिरोळात माजी खासदार कल्लापन्ना आवाडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। यावेळी श्रीदत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, शरद साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर, आमदार उल्हासदादा पाटील, महेश पाटील, नाना कोरे, संतोष माने, उदय संगपाळ, शिलेदार किरण संगपाळ, तुषार पाटील, नरमोहम्मद मोमीन, चंद्रकांत महात्मे, बाबासाहेब पाटील, बाबासाहेब मोरे, अरुण कनवाडे, महेश कोरे, शशिकांत जगदाळे, सुनील मुळे, हैजुल्ला सय्यद व अन्य उपस्थित होते। महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। सध्याच्या साखर धंद्यामध्ये कामगारांचा ऊस तोडणी कामगारांची उणीव भासायला लागलेली आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक कारखान्यामध्ये आता यंत्रणा ऊस तोडणीची प्रक्रिया सर्वच कारखान्यामध्ये कमी अधिक प्रमाणात चालू झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जवाहर कारखान्याच्या वतीनं आज लडगेली आपल्या सोसायटीच्या वतीनं त्या सभासदांना ऊस तोडणीसाठी कर्ज देऊन त्यांना ते मशीन त्यांच्याकडे सुपूर्त करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। त्यांनी ऊस तोडणीचं मशीन घेतलेले आहे, ते कार्यक्षमतेनं ते चालावं, ते मशीन लावावं आणि ऊस जवाहर कारखान्याला यावा या त्या ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन जवळजवळ कारखान्याच्या वतीनं 40 मशीन्स आम्ही त्या ठिकाणी करायला बनवले, गरजेनुसार आणायला लागले तरी काय।